आपल्या चॅनलवरच्या पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, तर ते सकाळचं रुटीन होतं माझं आणि त्यानंतर आता वाजलेलं 12:30। आम्ही जेवण वगैरे, पराठे कसे झाले होते, गोबीचे पराठे कसं झालं होतं? पराठे आमच्याकडे सगळ्यांना आवडतात, परीला तर खूप कुठलेही पराठे द्या तिला आवडतात। तर पराठे वगैरे खाऊन छान असं जेवण वगैरे करून आम्ही निघालोय बाहेर। आज भरपूर काम आहेत, सुट्टीमधले की सगळे काम असतात, सुट्टीचं म्हणजे प्रत्येक दिवस नाही की भरपूर काम आहे। सुट्टीच्या दिवस काय करणार ना, मला सुट्टी आहे, तुला तुझा महत्त्वाचा दिवस असतो। तर बरीच कामं आहे, सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आम्हाला आमच्या गॅसचं जे सिलेंडर आहे, तर त्याचं ॲड्रेस, सिलेंडरचं ते ॲड्रेस चेंज करायचं आहे, कारण की या ॲड्रेसवरून आम्ही सिलेंडर घेतलेलं नाही आहे। आतापर्यंत होतं पण आता संपलं तर बोलवावं लागेल। त्यानंतर भाजीचं घ्यायचं आहे, त्यानंतर 10 दिवस बाप्पा आल्यानंतर मोदक बनवायचे 10 दिवस, 10 प्रकारचे त्यासाठी लागणारं सगळं सामान, पूजेचं सामान, त्यानंतर सत्यनारायण असणार आहे त्याचं सामान, आणि उद्याची हरतालिका आहे त्याचं सामान, हे सगळं घ्यायचं आहे, आणि रेग्युलर आपलं भाजी फ्रूट्स वगैरे ते पण सगळं आहे। तर आज ते करून त्यानंतर आम्हाला गणपती बाप्पाचं जे आहे डेकोरेशन करायचं आहे इथे, नाही तर पुढे गणपतीचं डेकोरेशन पण करायचं ना आज आपल्याला। तर या सगळ्या गोष्टी आज करायच्या आहेत, भरपूर कामं आहेत आणि ते सगळं तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे। डेकोरेशन पण शेअर करणे त्यांनी तुम्हाला थोडीशी हेल्प होईल, आता लेट झाला ॲक्च्युली तुम्हाला सांगायला, पण थोडीशी होईल ती हेल्प होईल म्हणून म्हटलं आज करून घ्यावा आणि आजच वेळ आहे आम्हाला। आता उद्याची हरतालिका आणि ऑफिस, मग ऑफिसमधून लेट येतात ना तर मग होत नाही, म्हणून म्हटलं चला आज करून घ्यावा आणि ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। घेऊन वगैरे आम्ही आलोय आता घरी, आणि कसं म्हणलं म्हणजे सत्यनारायणसाठी लागणारं सामान, गणपतीचं, हरतालिकेचं, सगळ्या गोष्टी आम्ही आणि सत्यनारायणसाठी सगळ्या लागणाऱ्या वस्तू गुरुजींना सांगितलं होतं, त्यांनी मेसेज केला होता व्हॉट्सअपवरती, तर त्यांनी सगळं सांगितलं, त्या सगळ्या वस्तू म्हणजे आता अधेमध्ये जायचं कामच नाही पडणार, लागलंच तर म्हणजे काय आपलं पेढा वगैरे तेच पूजेसाठी लागलं, तर नारळापासनं सगळ्या वस्तू मी आज घेऊन आलेत। भाजीचं पण आहे, ब्लाऊज पीस वगैरे जे फोरीचं तर घरात तर असतात पण जे लागतात ते, आता उद्या हरतालिकेसाठी ओटी वगैरे सगळं 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 घेऊन आले। आम्ही गेलो किती 12:30 आणि आता वाजते 4, म्हणजे इतकं वाज म्हणजे किराणा प्लस भाजीचं आणि कसं सगळं शोधून शोधून आठवण करून करून लिहूनच घेऊन गेलो होतो, प्लस मला म्हणजे आता 10 दिवस मोदकासाठी लागणारं सामान वगैरे सगळ्या गोष्टी, म्हणजे आता जायचं कामच नाही पडणार असं सगळ्या गोष्टी आणून झाल्या आणि थकलोय आता आणि असा झोपली नाही अजून, गाडी झोपली होती ती थोडीशी पण लगेच उठली, तर आता बघते तिला आणि आलं आलं हे ऑफिसच्या कामाला लागले। आता मी चहा करते मस्त असा आणि झालं का, इथे आमची चहा छान रेडी आहे, हा यांचा, हा माझा, इथे हे न्यासाचं दूध बोरविटा टाकून आणि हे परीचं दूध आहे आणि इथे नसाला, हे नसाचं स्ट्रॉ, हे ना पहिले असं लावून घ्यायचं झाकण याचं आणि ना हळूच स्ट्रॉ टाकायचा आत, नाहीतर काय होतं सगळं दूध बाहेर येतं त्यातनं। तर चलो चला न्यासू, चला 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 चला, अरे झोपले नाटक नाटक न्यासा पण नाटक करते, चहा झालाय इतक्या लवकर म्हणजे आताच तर बोलले मी परी पडदा उघड खिडकीचा,
भरपूर मोठा ट्रे आणला, चार दिवस सगळे एकत्र आणला काय? सगळ्यांचं आणलंय बघ. ये ओ कप पकडा. माझ्या एका फ्रेंडचा बर्थडे होता तर त्याच्या चॉकलेट मध्ये टॅटू बर्बन बिस्किट. हा अच्छा वगैरे घेऊन झालंय आणि भाज्या आणल्यात मस्त पैकी. शी छान हिरव्या भाज्या खूप छान होत्या आज. पालक, कोथिंबीर, अळूची पानं आणलेली आहेत. तर कधीतरी मस्त अळूच्या वड्या पण करेल. मी खूपदा केली नाही आहे, एक दोन वेळा केलेली आहे. मला अशा खूप अशा चांगल्या येत नाही अळूच्या वड्या, पण मी ट्राय करणार आहे. आता गणपतीच्या ह्याच्यात लागतातच, एखाद्या वेळी नक्कीच करेल मी. आणि कढीपत्ता आहे, हिरव्या भाज्या भरपूर होत्या मस्त एकदम. नंतर मेथी पण खूप छान मिळाली, फ्रेश मेथी होती. काय झालं ग? त्यानंतर पुदिना पण आणलाय. पुदिना तर सँडविच वगैरे करण्यासाठी, चटणी वगैरे बनवेल. त्यानंतर भरपूर भाज्या आणल्या, कारण की अद्रक दिसतच नाही तू असं. हा अद्रक आणलाय. काय येते? जिंजर. जिंजर जिंजर अद्रक. हा भरपूर भाज्या आणल्या, कारण की आता छान असं बाप्पासाठी रोज नवीन नवीन नैवेद्य करेल छान असं. त्यासाठी असं जे असेल त्या सगळ्या भाज्या आणल्यात, आणि रोज नवीन नवीन करून बाप्पाला असं छान छान नैवेद्य करेल मी. 10 दिवस ते तुम्हाला कळेलच. तर 10 दिवस माझ्याशी कनेक्ट राहा. आणि हो, माझ्या घरी तर गणपती तर आहेच, पण इथे सोसायटीमध्ये पण 10 दिवसाचा गणपती आहे. तर 10 दिवस तिथे पण कार्यक्रम असणार आहे, वेगवेगळे कॉम्पिटिशन्स वगैरे. ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर चला मी सगळं आता भाज्या काही निवडून घेते, काही धुवायच्या आहेत तर ते सगळं करते. त्यानंतर स्वयंपाक करायचा. स्वयंपाक काय करू? भेंडी भरपूर आहे, तर मला असं वाटतं भेंडीची भाजी करावी. भरपूर भेंडी आहे, आधीची पण आहे आणि आता आणलेली पण. सगळं पसरा पसरा झालाय आणि उशीर झालाय, म्हणून मी करत होती. म्हणून आज स्वयंपाक कोण करत आहे? किचन मध्ये कोण आहे? सोपा म्हणजे जास्त काही नाही. हा तर जास्त काही नाही, राईस आणि दाल फ्राय करायची आहे. आणि भेंडी भरपूर असल्यामुळे भेंडी जस्ट असं फ्राय, साधी सिंपल भेंडीची भाजी करेल. कारण की आधीची पण भेंडी होती आणि आज पण आणलेली. तर राईस लावला यांनी, डाळ मुगाची डाळ दाल फ्राय करते. तर डाळ लावली, तर राईस पण लावला आहे. आता माझं पण हे आवरलं आहे. आता मी फोडणीचं काम मी करेल की तुम्ही करणार आहे? एवढं केलं तेच खूप झालं. जमत नाही जास्त, पण तरी त्यांनी एवढं केलं ते खूप झालं मला, म्हणजे तेवढीच हेल्प झाली. कारण की हे सगळं आवरत होती मी. तर आता पटापट मी दाल फ्राय करेल आणि भेंडी अशी थोडीशी जस्ट फ्राय करेल. तेवढंच करायचं आहे आणि ते झाल्यानंतर जेवण वगैरे करू आणि पटकन गणपतीचं मग डेकोरेशन पण करायचं आहे ना. आमचं सिम्पल आणि मस्त असं जेवण रेडी आहे. मुगाची दाल फ्राय केलेली आहे, यांनी केली. पहिले नाही म्हणत होते, पण मी कामात होते तर त्यांनी करून टाकले. जिरा राईस केला आहे आणि भेंडी फ्राय केलेली आहे आणि सलाद. सिम्पल पण मस्त. दाळ कशी झाली? टेस्टी झाली, स्वतः केली ना. पण खरंच आंबेमोहरचा जिरा राईस. तर चला आम्ही आमचे जेवण वगैरे आटपलं आणि डेकोरेशन करायला स्टार्ट केलंय. हा जो कर्टन आहे मागे, तर ते मी कापड आणलं होतं आणि घरी थोडं त्याला स्टिच केलं, म्हणजे असं कर्टन सारखं. ते कर्टनवरती कर्टन लावलं. आता मागे जे आहे ते विंडो असल्यामुळे, जर प्लेन वॉलवरती लावलं असतं ना, तर ते पण प्लग वगैरे आहे लाईटिंग वगैरे लावायसाठी. म्हणून आम्ही इथे बसवायचं असं ठरवलं. डायरेक्शन वगैरे पण व्यवस्थित होते. तर तेवढं मी घरी स्टिच केलं. माझ्याकडे स्टिचिंग मशीन आहे आणि त्यावरतीच मी टेबलसाठी टेबल क्लॉथसुद्धा स्टिच केला आहे. ते पण तुम्हाला पुढे दाखवलं. तर खूप जास्त नाही येत, पण थोडंफार मला स्टिचिंग येतं करता येतं. तर ते मी घरी केलं आणि मम्मीकडे होती, तर म्हणून मी घेऊन आलेच्या छोट्या मोठ्या गोष्टीला काम येतं. तर पुढे काय काय करतो ते तुम्हाला दाखवते. चला
साईजचे, तर हे मी ॲमेझॉनवरनं घेतले ऑनलाईन आणि खूप सुंदर दिसतं. मी 6 पीसेस बोलवले तर सुंदर दिसतील, तर ते पण मी आता अरेंज करून घेते. आता बाप्पासाठीचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे, कसं वाटतं ते मला नक्की सांगा. पण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं थोडंसं याच्यात चेंजेस करण्याची गरज आहे, तर ते थोडेफार अजून चेंजेस आम्ही करणार आहोत ते अजून छान दिसण्यासाठी, तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर हा असं डेकोरेशन केलं आहे तर असाच ठेवणार आहे, फक्त थोडेफार चेंजेस आम्हाला करायचे आहेत. केल्यानंतर आम्हाला असं वाटलं, तर हे सगळं डेकोरेशन कसं वाटतं ते मला नक्की सांगा. आणि हो, जे टेबलवरती गोल्डन आणि मरून कलरचं जे टेबलचं कवर आहे ते मी घरी स्टिच केलं, ते पण कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असा आमचा हा साधा सिंपल सोबर असा डेकोरेशन तयार आहे, आणि आता आपण बाप्पाची वाट बघतो आहे. तर गणपती बाप्पा अमोर या आणि लवकर या, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.